हाय, वही फिरवत बसलोय। तसाही कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला, नोकरी गेली, त्यामुळे आता जगायचं कसं आणि बघितलेल्या स्वप्नांचं काय? खरं तर याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्याला शॉट झालेलं। एक गोष्ट सांगतो, एकदा इंद्रदेव शेतकऱ्यांवरती भडकले आणि ते म्हटले की पुढची 12 वर्षे पाऊस पडणार नाही। त्यावेळी शेतकऱ्यांनी विनवणी केली, ते म्हटले की जर भगवान शंकरांनी डमरू वाजवला तरच पाऊस शक्य आहे। मग सगळे शेतकरी पळत पळत भगवान शंकरांकडे गेले आणि म्हटले की प्लीज तुम्ही डमरू वाजवा। भगवान शंकर म्हटले की आता पुढची 12 वर्षे माझा डमरू वाजणार नाही। शेतकऱ्यांना हे माहीत नव्हतं की इंद्रदेव आणि शंकर यांच्यामध्ये ऑलरेडी सेटिंग झालेली होती। मग सगळे शेतकरी हताश होऊन आपापल्या घरी निघून गेले। आता शेतकऱ्यांचा रोजचा एक धंदा झालेला होता, रोज सकाळी उठायचं, आभाळाकडे बघत बसायचं आणि संध्याकाळी झोपायचं। या सगळ्यामध्ये एक शेतकरी मात्र रोज सकाळी उठायचा, शेतामध्ये जायचा, मशागत करायचा, बियाणे पेरायचा, बाकीचे शेतकरी त्याच्याकडे बघून हसायचे, अरे हे काय भावटपणा यार। काही वर्षांनंतर हे सगळे शेतकरी त्याच्याकडे गेले आणि म्हटले की अरे तू तुझी ऊर्जा वेळ का वाया घालवतोयस? तो म्हटला की मला माहितीये माझं पीक येणार नाहीये, 12 वर्षे पाऊस पडणार नाहीये, पण मी 12 वर्षे जर असाच बघत बसलो तर 12 वर्षांनंतर मी शेतात काम करायची प्रक्रियाच विसरून जाईल, कष्ट करायची सवय मोडेल, हे सगळं मी सरावासाठी करतोय। देवी पार्वतीला हे लॉजिक प्रचंड आवडलं आणि त्या सहजच भगवान शंकरांना म्हणाल्या की जर तुम्ही पण तुमचा डमरू वाजवणं विसरलात तर? शंकरांना देखील थोडीशी भीती वाटली, त्यांनी डमरू हातामध्ये घेतला आणि वाजवण्याचा प्रयत्न केला। जसा डमरू मधून आवाज आला पाऊस पडू लागला आणि रोज कष्ट करणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरभरून पीक आलं। बाकीचे शेतकरी मात्र हताश होऊन पश्चाताप करत बसले। सराव माणसाला पुढे नेत असतो, सरावच माणसाला प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये टिकवून ठेवत असतो। त्यामुळे 2 आठवडे, 2 महिने, 2 वर्षांनंतर कधीतरी हे लॉकडाऊन उठेल किंवा कोरोनाचा काळ संपेल याच्याकडे नजर लावून बसण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामधली आपली कौशल्य अधिक धारदार, मजबूत, ताकदवान बनवत राहा, कारण डमरू कधी वाजवू शकतो।